मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने अहमदनगरच्या हुतात्मा स्मारकापासून नगर भुईकोट किल्ल्यापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनाचे प्रारंभी शेकडो सत्याग्रहींनी देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि टक्केवारी पद्धती नष्ट करण्यासाठी नगरच्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये फुले आणि लाया टाकून भ्रष्टाचाऱ्यांना मृतांजली वाहिली. देशातील केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकातील 70% निधी टक्केवारीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने धनदानके सत्ताधिकारी खाऊन टाकतात. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या 69व्या वर्षात दुबळ्या घटकांना आर्थिक न्याय मिळालेला नाही असे कारभारी गवळी यांनी सांगितले. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन गेले 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही चालवतो आणि हे आंदोलन आम्ही अतिशय व्यापक केलेलं आहे. आज देशामध्ये जे घरकुल वंचित आहेत त्यांना घरं मिळण्याची त्यांची जी रास्त अपेक्षा आहे ती नक्कीच पूर्ण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लढेल तो जिंकेल, सातत्याने जो लढेल, सत्याग्रहाच्या मार्गाने जो लढेल तो जिंकणारच. आणि म्हणून या देशामध्ये घरकुल वंचितांना जर न्याय मिळायचा असेल तर लोकांना रस्त्यावर यावं लागेल, लोकांना आपले गाराने मांडावं लागतील. म्हणून आम्ही या ठिकाणी क्वांटम डेमोक्रेसी, संसदीय क्वांटम डेमोक्रेसीचा प्रयोग संपूर्ण देशामध्ये सुरू केलेला आहे. आणि आज म्हणजे 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी, स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी हुतात्मा स्मारकावरून तिरंगा मार्च नगरच्या किल्ल्याकडे आम्ही आता निघत आहोत वगैरे. तर मुद्दा असा आहे की ह्या देशामध्ये आज 69 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळालं, हे जे वंचित लोक हे काय वंचित आहेत? इंग्रज तर ह्या देशाचं शोषण करत होते, त्यांना हाकलून दिलं, परंतु आम्ही ज्यांना कोणाला निवडलं त्या मंडळीने या देशातील 70% अंदाजपत्रक केंद्राचं म्हणा, राज्यांचं म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं अंदाजपत्रकावर डल्ला मारलेला आहे. नगर शहरामध्ये जे संपूर्ण खड्डे इकडे तिकडे दिसतात हे खड्डे म्हणजे भ्रष्टाचारामुळे खड्डे निर्माण झालेले आहे. आणि काही खड्डे असे आहेत की ज्याच्यावर खूप मोठा डल्ला मारला ते तुम्हाला दिसत नाही. आज देशातील 70% अंदाजपत्रक जे आहे ते या पद्धतीने लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने शिपण केलेले. आणि म्हणून क्वांटम डेमोक्रेसी म्हणजे काय की सर्वसामान्य माणसाने पुढे आलं पाहिजे, आपले लोकप्रतिनिधी काय करतात आणि त्यांनी कसं वागावं याच्यावर त्यांनी लक्ष जर ठेवलं तर या देशाची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्रासह सर्व देशातील नगरपालिका आणि नगरपंचायती हद्दीतील घरकुल वंचितांसाठी सुद्धा त्वरित लागू करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. C24 तास साठी स्वराज खोबरे, अहमदनगर.